महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक विभागामध्ये अनेक उपक्रम खास करून आंबेडकर चळवळीतल्या आणि एससी एसटीच्या सर्व जनतेसाठी राबवले जातात आणि हे उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तिथे काम करणारे कर्मचारी सतत झटत असतात। अशा काही कर्मचाऱ्यांवर काही राजकीय मंडळी दबाव आणण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना नको ती काम करण्यासाठी प्रवृत्त करतात। अशा वेळेला जर कोणी मध्ये आला तर त्याच्या विरुद्ध नको ते आरोप केले जातात आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने ज्यांना त्या सर्व उपक्रमाची गरज आहे आणि ज्यांना मदतीची गरज आहे त्या आंबेडकर चळवळीतले असतील किंवा एससी एसटी मध्ये जी कोणी मंडळी असतील ती वंचित राहतात। इकडे म्हणजे दुर्दैव आहे। त्यामुळे मी आपल्या या माझ्या व्हिडिओतून हे सांगू इच्छितो की सामाजिक न्याय विभागातले हे सर्व कर्मचाऱ्यांच्या मागे रिपुन सिन्हा आणि आनंदराज आंबेडकर आहे। तुम्ही घाबरू नका। सामाजिक उपक्रम जेवढ्या चांगल्या पद्धतीने राबवता येतील आणि जेवढ्या लोकाभिमुख करता येतील तेवढे करा आणि तुम्हाला कुठच्याही अडचणी आल्या तर आंबेडकरी समाज तुमच्या पाठीमागे आणि रिपुन सिन्हा खास करून तुमच्या पाठीमागे पूर्ण ताकदीनिशी उभी राहील एवढं आश्वासन या सामाजिक न्याय विभागातल्या सर्व वरिष्ठ कनिष्ठ सर्व कर्मचाऱ्यांना मी इथं देतो आणि आमचे आशिष गाडी सुद्धा तिथे असतात त्यांना सुद्धा आपण संपर्क केला मला संपर्क नाही झाला मी दौऱ्यावर असेल तरी चालेल आणि कुठच्याही अडीअडचणीला रिपुन सिन्हा आपल्या पाठीशी आहे एवढं लक्षात ठेवा एवढंच मी आपल्याला आज सांगू इच्छितो। धन्यवाद। जय हिंद।